आज आपण मला खूप बंधूंचे मार्गदर्शन केले आणि आजपासूनच आम्ही नक्कीच ही पद्धती ध्यानामध्ये आचरणात आणू. आता मी श्री सुधीर सरोदी काकांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन श्री माताजींच्या चरणी पुष्प अर्पण करावे. तदा अभ्यासाबद्दल थोडीशी माहिती सांगू. ताई भजन सांगू. गुगल फॉर्म किती लोकांनी भरले? अच्छा, किती लोकांचे राहिले भरायचे? तुम्ही भरा. एक महत्त्वाचा विषय, फक्त युवाशक्तीचा विषय. गुगल फॉर्मची यादी माझ्याकडे आहे, त्याच्या उणीव आहे. उद्या मला मिळेल यादी सगळ्या. तर प्रवासाबद्दल होतो जिल्ह्याच्या त्या गोष्टी महत्त्वाच्या युवाशक्तीसाठी, त्याविषयी बोलणं महत्त्वाचं आहे. आपण सगळे युवा आहोत आणि सगळ्यांचं एक म्हणणं आहे की आमचा अभ्यास लक्षात राहत नाही, बरोबर? आम्ही जो काही अभ्यास करतो त्याच्यामध्ये आम्हाला त्रास होतो. ते एक दोन अनुभव सांगतो. नेहमी वैयक्तिकरित्या आपल्या सगळ्यांना सांगत असतो, आता सगळ्यांसमोर पण एकदा सांगतोय. अभ्यास लक्षात राहण्यासाठी इतकी सोपी पद्धत आहे, 10 मिनिटं श्री मातांसमोर बसून ध्यान करायचं. किती मिनटं? 10 मिनटं. आणि त्याच्यानंतर परत 3 मिनिटं आपल्याला खर्ची करायची आहे. श्री ब्रह्मदेव सरस्वतींची 21 नावं आपण म्हणायचे अतिशय नम्रतेने, घाई न करता, शांतपणे. आणि याचा फायदा असा होतो, की ज्या वेळेला आपण परीक्षेच्या वेळेला बघतो की आपण अभ्यास केलेला असतो, पण नेमकं ज्या वेळेला परीक्षा हॉलमध्ये आपण बसलेलो असतो त्यावेळेला नेमकं ते आठवत नाही. आणि परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आलो की आठवत आहे, शिफ्ट मला येत होतं, मी विसरलो. हे होतं का नाही? ते का होतं? तर आपल्या स्वाधिष्ठान चक्रामुळे. आपलं स्वाधिष्ठान चक्र जे असतं हे आपल्या पोटामधली जी चरबी असते त्या चरबीला फॅटला कन्वर्ट करतं ग्रे सेल्सचं मॅटर बनण्यासाठी, आणि ते आपल्या मेंदूला पुरवलं जातं. आणि ज्या वेळेला आपण ब्रह्मदेव सरस्वतीची नावं घेतो त्यावेळेला हे स्वाधिष्ठान चक्राचं कार्य पूर्णतः कौशल्याने होतं, पूर्णतः होतं, आणि आपल्याला बरोबर वेळेचं वेळेवर आठवण राहतं. एक साधारणतः 15 वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. मी औरंगाबादला गेलो होतो, किष्टदादांचा मुलगा क्लासला जे सांगितलं, त्यानंतर दादा 12वी झाला, तो IIT ला गेला. IIT नंतर आता अमेझॉनमध्ये लागला आहे. 42 लाखाचं त्याला पॅकेज मिळालं. आणि तो सर्व म्हणतो तर सगळं श्रेय आहे, मला आठवण होत नव्हती मी ब्रह्मदेव सरस्वतींची नावं घ्यायला लागलो, त्याचा बेनिफिट मला मिळाला. दुसरं उदाहरण त्याचा जो अनुभव आहे, तो आता NTA मध्ये सिलेक्ट झाला. त्याने अनुभव सांगितला प्रमोद दादा किश्तीने की जशी कलेक्टरची मुलाखत होते, समोर 50 लोक 45 लोक बसले असतात, एका वेळेला झडझड झडझड सगळे प्रश्न विचारतात, 8-8 तास त्यांची मुलाखत चालायची. दादा म्हणे श्री मातांची कृपा आणि मी जे काही मीठ पाणी ध्यानामध्ये ब्रह्मदेव सरस्वतीची नावं घेतली त्याचा बेनिफिट मला मिळाला, हे सगळ्यांना पुरून उरलो. हा जबरदस्त बेनिफिट या दोघांच्या याच्यातला आहे. माझ्या घरातला अनुभव सांगतो, आपण जगाला पण सांगतो, मुलंही आपले करतात. माझ्या मुलीला 10वीला 95% मार्क मिळाले, लहानभावाच्या मुलीला 98% मार्क मिळाले, आणि या दोघांनी हे सर्व अनुसरलं, 10 मिनिटं ध्यान केलं. माझ्या मुलीचा अनुभव सांगतो की परीक्षा आली की ते 9 वाजता फोन करते, पप्पा आता माझं काही खरं नाही, मला पहिल्यासारखे मार्क काही मिळणार नाही, आता मी होऊ शकत. त्याचं 5-6 वर्षापासून चाललंय, पण ते प्रत्येक वेळेला टॉप करते. तर मला सांगायचं एवढंच आहे की आपण या गोष्टीचा फायदा ही अस्त्रशस्त्र आहे सहयोगातली, ती आपण वापरली पाहिजे. आणि ती वापरली त्याचा बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे किती मिनटं लागले? फक्त 12 ते 13 मिनटं लागतील. 10 मिनटं ध्यान करायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हातात पुस्तक येतं आणि म्हणून घेतलं असं व्हायचं नाही, व्हायला नाही पाहिजे, तसं करायचं देखील नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की श्रद्धेने करा. श्रद्धेने काकांनी आता खूप सरळ सांगितलं, श्रद्धेने आपण जर केलं तर खूप फायदेशीर ठरतं. आणि श्री माताजीकडे मागा, श्री माताजी मला सुपुर्दी द्या, श्री माताजी कृपावंत होऊन मला जे काही वाचतो ते लक्षात राहू द्या. हा एक विषय झाला. दुसरा एक आहे विषय आत्मविश्वासाची कमी. ज्यावेळेला आपण ध्यान करायला लागाल तर ज्यांना भीती वाटते किंवा आत्मविश्वासाची कमी वाटते त्यांना एक विनंती करतो, उजवा तुझा ठेवा, मा जगदंबा असं 12 वेळा आपण म्हणा, त्याच्याने आपलं मध्यहृदय चक्र उघडतं, आपला आत्मविश्वास बळावतो. दुसरा आहे, खूप सारे विषय आहेत, आपण त्या विषयावर नंतर बोलूया की आपण प्रमुखांना ते मी फॉरवर्ड करतो. पण सर्वात महत्त्वाचा विषय विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास. याच्या पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपले असतात, त्याच्यामध्ये देखील याचा फायदा आपण घेतो, खूप सारे सहयोगी घेत आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण जेव्हाही अभ्यास कराल एक 10 मिनटं ध्यान करा, बंधन घेऊन, आणि 3 मिनिटांमध्ये ब्रह्मदेव सरस्वतींची, श्री ब्रह्मदेव सरस्वतींची 21 नावं घ्या आणि श्री मातांना प्रार्थना करा. त्यातून आपल्याला खूप सारा फायदा होईल. जय श्री माता.
नमस्कार नाचे माझा सखा पांडुरंग आता दोन नाचे माझा सखा पांडुरंग माताजींचे नाम घेता माताजींचे नाम घेता
माताजींचे नाम घेता, माताजींचे नाम घेता, माताजींचे नाम घेता, जय माताजी श्री माताजी, 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 जय माताजी माताजींचे नाम घेता, सर्जी होती माता घरे नाचे माझा सखा पाठिंबा, माता घरे नाचे माझा सखा पाठिंबा, माता घरे नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग। Krishna
खुल गया ताला किस्मत का, जिसने दिया प्रकाश आत्मज्ञान का, क्या कहना हमारे निर्मल माँ का, क्या कहना हमारे निर्मल माँ का। आपण पुढे आपल्या जळगाव सेमिनार समितीचे प्रमुख आणि युवा शक्तींचे शुभचिंतक श्री अविनाश सावळे दादांना आमंत्रित करूया। दादा NSYS म्हणजेच निर्मळ शक्ती व संघ हा विषय घेऊन येत आहे, तर जोरदार गाण्याने आपण दादांचं स्वागत करूया। दीप्तीताईंनी माझं युवा शक्तीचे शुभचिंतक असा उल्लेख केला। मला वाटतं आपण सर्वच युवा शक्तीचे शुभचिंतक आहोत आणि आवाज येतोय लास्टपर्यंत, हातवरती करा, क्लिअर येतोय। हे बघा, आता जे यथाशक्ती आहेत त्यांना आपण जेवणाला पाठवलेलं आहे आणि ते आता प्रस्थान करणार आहेत, त्यामुळे इथून पुढे आता युवा शक्तीचा ताबा सुरू होणार आहे सेमिनारला। त्यामुळे इथून पुढे आता आपण मजा करणार आहोत, लेक्चर्स आपण थोडीशी कमी घेणार आहोत। म्हणून या 2 दिवसामध्ये जो आपला सोहळा रंगणार आहे त्याच्यासाठी एका जोरदार ताळ्या वाजवतो। एवढ्या टाळ्यांचा आवाज झुंजरे काकांच्या लेक्चरलाही नव्हता। व्हेरी गुड, आपल्याला स्वतःला चिअरअप करायचं आहे, ओके, आपल्याला स्वतःला शाबासकी द्यायची आहे। युवा शक्ती ही सहजयोग आणि युवा शक्ती म्हणजे शरीराला जसा आत्मा असतो तसं सहजयोगाला युवा शक्ती असते। सहजयोगा या कार्याला युवा शक्तीची जोड असते। सुरुवातीला आपण जे बघितलं आता आपले राहुल दादा पवार, आपण त्यांना स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला, नंतर चेतनदादांचा सत्कार केला। ही मंडळी 20 ते 25 वर्षापूर्वी आपल्या सारखीच होती, किंबहुना आपल्यापेक्षाही त्यांच्यावर कामं करण्याची जी वेळ होती ती एकदम खाली होती। आता तरी आपल्याकडे ऑर्गनाईज पद्धत असते, कॉल केलं की सहयोगी होऊन जातात। आपल्याकडे त्यावेळेला ऑर्गनाईज असं काही नव्हतं, ऑर्गनाईज असं काही नव्हतं म्हणजे एक संघटित असं काही नव्हतं। जसं आता हा चेतनदादाचा हॉल आहे, आपण लगेच तो हॉल मिळवू शकतो, तसं त्यावेळेला काही नव्हतं। त्यावेळेला ही युवा शक्ती घडलेली आहे आणि श्रीमाताईंच्या कृपेत घडलेली आहे, श्रीमाताजींनी त्यांना घडवलेलं आहे, ओके। मग श्री माताजींनी स्वतः कसं युवा शक्ती घडवली हे आपण आता बघणार आहोत। छोटीशी क्लिप आहे, श्री माताजी त्यामध्ये सांगतायत की युवा शक्तीसाठी NSYSची ज्यावेळेला स्थापना झाली 1988, NSYSचा फुलफॉर्म आहे निर्मल शक्ती युवा संघ, NSYS 1988 साली। मला वाटतं बऱ्याच अत्रेच्या युवा शक्तींचा जन्मही झाला नसेल त्यावेळेला 1988 साली। तर युवा शक्ती कशी असावी हे श्रीमाताजींनी त्यावेळेला सांगितलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपल्या NSYSची स्थापना आपण करतो आहे। तर तो एक व्हिडिओ बघूया आपण आणि पुढे मग सेशन कंटिन्यू करूया। इज द मोस्ट ऑस्पिशियस डे बिकॉज ऑलमोस्ट ऑल द डेलिगेट्स फ्रॉम द वर्ल्ड आर विटनेसिंग दिस मोमेंटस ऑकेजन at Ganpati Pule like last year when we are in the midst of
साक्षात श्री आदिशक्ति भगवती माता जी श्री निर्मला देवी एट दिस प्लेस वेयर महा गणेश इज सिचुएटेड. Mr. Pranay will be humble person. He will tell you that we have started he actually brought the idea to start another subsidiary, you can call it, which we may say another parallel movement called as Yuva Shakti, which is meant for the young people in surgery, for their guidance, for their expression, and for their dedication. And this is spreading so fast now that I'm told we have got Yuva Shakti even in Pune, and maybe it might spread to other places, to other countries, so that they can correspond, have a rapport, try to understand each other. So this is a new movement which was really suggested by Mr. Pradhan, and I really heartily congratulate him for putting it into action. No doubt, we must care for our young people and look after them and give them their due respect, and they must know their due duties towards us. I found them to be excellent workers, very dedicated, innocent hands that I have got. I'm very proud of them. And please give them a hand to all the young people. जय श्री माताजी. आताच आपण पाहिलं श्री माताजींनी क्लिपमध्ये स्वतः काय सांगितलंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट मला काय आवडली माहिती का, आणि श्री माताजी म्हणतात की मला तुमचा गर्व आहे की तुम्ही युवा शक्ती आहात. ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की साक्षात आदिशक्तीला तुमचा गर्व आहे. म्हणून आता स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा की साक्षात इथून पुढे टाळ्या फक्त आपण आपल्यासाठीच वाजवायच्या आहेत, कारण आपल्याला चिरम करायचं आहे. साक्षात आदिशक्ती म्हणते की मला तुमचा गर्व आहे, कारण तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात ही काही साधी गोष्ट नाही. साक्षात आदिशक्तीने तुम्हाला एका कार्यासाठी निवडलेलं आहे, तिची कृपा तुमच्यावरती झालेली आहे, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यात आदिशक्ती साक्षात म्हणते आहे की मला तुमचा गर्व आहे. म्हणून तुम्ही स्वतः ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा की तुम्ही असामान्य व्यक्तिमत्व आहात, तुम्ही सामान्य नाही. अतिशय खूप मोठ्या अशा पॉसिबिलिटीज तुमच्यासमोर उभ्या आहेत. श्रीमाताजींनी स्वतः NSISची स्थापना केली, स्वतः सांगितलं आणि स्वतः म्हटलं की मी तुम्हाला म्हणजे मला तुमचा गर्व आहे. तो आपल्याला दिसतोय की बघा, आपल्या आपण दोन युवा शक्तींना आज फेलिसेट केलं. असे भरपूर युवा शक्ती आहेत की ज्यांना आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत श्रीमातींचे, आणि त्या आशीर्वाद घेऊन त्यांना समाजाला बदलवायचं आहे. राहुल दादांनी एक वाक्य म्हटले की तुम्हाला ताकद आली आहे, तुम्ही सगळं झाले, मग आता करायचं काय पुढे? तर पुढे आपल्याला हा समाज हळूहळू आपल्याला त्याला चेंज करायचा आहे. म्हणजे श्रीमाताईंचा जो मेन मोटो आहे की सतयुग को लाना आहे, ते आणणार. कोण आणणार आहे? कोण आणणार आहे? युवा शक्ती. व्हेरी गुड. म्हणून आपल्याला नेहमी चेअरअप करत राहायचं. तर युवा शक्तीचं कार्य काय, युवा शक्ती कसं काय, आता हे पुढे आपण तुम्हाला आमचे वक्ते आहेतच, ते आपल्याला आपलं तुम्हाला सांगणार आहे. पण श्री माताजींचं जर आपलं व्हिजन आहे, श्रीमातांनी NSIS स्थापन केल्यावर त्यांचं काय व्हिजन होतं, तर व्हिजन खूप वेगळं होतं. व्हिजन म्हणजे असं नव्हतं 10वीला इतके मार्क मिळायचे,
बारावेला इतके करायचे, कोणी BHMSला घ्यायचा, सगळ्यांनी नंबर लावायचे, मग कोणाचा नंबर नाही लागला त्याने रडत बसायचं. हे विज्ञान श्रीमाताईचं आदिशक्तीचं नाही आहे. तुमच्यासाठी खूप श्रीमाताईंनी वेगळा विचार करून ठेवलेला आहे. ओके, प्रत्येक काय असतं की प्रत्येकाला वाटतं की मग याने ह्या साईडला गेलं की मला तीच साईड पाहिजे, किंवा मला ह्या साईडला गेलो मला हे असंच पाहिजे, तर त्यामुळे काही तुम्ही नाराज होत असाल तर अजिबात नाराज व्हायचं नाही आहे. कारण आदिशक्तीला माहिती आहे, त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही सरेंडर होता, श्रीमाताजी म्हणतात की तुम्ही पहिले सरेंडर तो हो. श्रीकृष्णाने पण म्हटलं योग क्षेम वाहन, तुमचा योग कधी घटित होणार आहे, तुम्ही सरेंडर व्हा. आणि सरेंडर झाल्यानंतर, योग घटित झाल्यानंतर तुमचं सगळं जे क्षेमकुशल आहे हे स्वतः परमचैतन्य बघणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाने त्यांच्या फ्युचरची काळजी करणं सोडून द्या, काळजी करणंच सोडून द्या. पहिली गोष्ट, साक्षात आदिशक्तीचा हात आहे, काळजी करणं पहिली गोष्ट सोडून द्या. ओके, याचा अर्थ काम करणं सोडा असं नाही, म्हणजे काळजी करणं सोडा म्हणजे रोज सकाळी बस आता काय आदिशक्तींचाच आशीर्वाद आहे मग आता काय करायचं आहे का आपल्याला, नाही असं नाही. हे बघा, दोन कार्य असतात, एक असतं आपलं कार्य, एक असतं परमचैतन्याचं कार्य, बरोबर. मग बऱ्याच वेळेला आता मी म्हणतोय की आता श्रीमताईंवरती सोडून द्या, मग याचा अर्थ असा होतो का की आपण काहीच काम करायचं नाही? उत्तर द्या, यस नो. आपण आता मी मला जितकं समजतं तेवढं मी तुम्हाला सांगतो. समजा एक शेतकरी आहे, ओके, आणि एक शेतकरी नाही आहे, दोन लोक आहेत. उदाहरण सांगतो, ओके, एक शेतकरी आहे आणि एक शेतकरी नाही आहे. शेतकऱ्याला माहिती असतं की कसं लावायचंय, पेरायचंय, काय करायचंय नंतर, पण त्या बाकीचा जो दुसरा आहे त्याला ते माहीत नाही आहे. काय होतं माहिती आहे का, आदिशक्ती दोघांना आहे ना अशी मोठी वरदान देतात. कोणाला? शेतकऱ्याला पण देतात आणि जो शेतकरी आहे त्यालाही देतात. मग होतं काय, आणि आशीर्वादही देतात दोघांना सारखा, बरं का? जो शेतकरी आहे त्यालाही, जो शेतकरी आहे त्यालाही. होतं काय, शेतकरी बरोबर उन्हाळा लागी शेत नांगरतो, शेत तयार करतो, आणि त्याच्यानंतर पावसाळा आला की ते जमिनीत लावून देतो, त्याची काळजी घेतो, तण आलं तर ते उपटतो, 3 महिन्यानंतर मग त्याचं पीक येतं. दुसरा काय करतो, तो शेतकरी नाही आहे, तो काय करतो, ते घेतो आणि असं फेकून देतो. कारण त्याला माहिती आहे आपल्याला साक्षात कोणी आशीर्वादित केलेला आहे, आपल्याला साक्षात आदिशक्तीने आशीर्वाद केला आहे. काय होतं, 3 महिन्याने दोघेही झाडं येतात शेतात. जे आपण बी दिलं होतं आदिशक्तीने तेही झाड येतं, आणि ज्याने फेकलं होतं तेही झाड येतं, बरोबर. मग आता मला सांगा, 3 महिन्यानंतर प्रॉफिटमध्ये कोण राहिलं का? त्याने ऑर्गनाईज केलं, त्याने मेहनत केली, आशीर्वाद तो होताच, पण त्यांनी त्याचं कर्म केलं. जमिनीत गेल्यानंतर बियामधून बीमधून रोग बाहेर पडणं हे काही माणसाचं कर्म नाही आहे, हे कोणाचं कर्म आहे? परमचैतन्याचं. दोघांचे झाडं उगले होते, परमचेतनाचं कार्य सेम होतं, पण याचे बिय कुठे खडकावर पडले, कुठे जमिनीवर पडले, कुठे अनऑर्गनाइजमध्ये पडले, त्यामुळे काय झालं, जे आउटपुट होतं ते आलं, पण त्याच्यामध्ये इतकी ती सुंदरता नव्हती जी शेतकऱ्यामध्ये होती. आशीर्वाद सर्वांना सारखा असतो, ओके, पण तो आशीर्वादाचं कार्यान्वयन कसं करायचं हे आपल्यावरती असतं, बरोबर. बी जमिनीत पडल्यावरती येतं, पण त्याची काळजी कशी घ्यायची आहे, त्याला ऑर्गनाईज कसं करायचं आहे, आणि त्या आशीर्वादाला म्हणजे मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं आहे हे आपण ठरवायचं असतं, ओके. तर हे फक्त एक उदाहरण आहे,
अलग लक्षात आणि याच्यानंतर मग आपल्याला असे भरपूर उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत आणि युवा शक्ती सेमिनार आहे त्यामुळे लेक्चर करणे आणि आपल्याला ॲक्टिव्हिटीज पण घ्यायच्या आहेत. आता वेळ आपला दुपारच्या जेवणाचा झालेला आहे तर आपण आता ते जेवण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण एक भजन आता इथं आपण घेणार आहोत, त्याच्यानंतर एक 2 मिनिटाचं ध्यान असेल आणि त्याच्यानंतर आपलं जेवणाची वेळ असेल. जेवण कृपा करा लवकर करायचं आहे, लवकर करून परत आपलं या हॉलमध्ये यायचं आहे. जर आपण उशीर केला तर एक ॲक्टिव्हिटी आम्हाला कमी करावी लागेल कारण आधीच आपला वेळ भरपूर झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी आता भजन झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर लगेच हॉलमध्ये येऊन बसायचं. तेरे मन को प्यार है, तेरे सुर का ताल है.
Thank you.
कनक नायक निर्मल नंद हृदय सच्चिदानंद दैन दुख पाप नाशियाले आमची भक्ती धन्य झाली आमची भक्ती सापडली जीवन मुक्ती आनंद किती हा मोठा सौख्यास कधी ना तोटा आनंद किती हा सौख्यास कधी ना तोटा कनक नाथ कनक नाथ निर्मल नंद हृदयात सच्चिदानंद कनक नाथ निर्मल नंद हृदयात सच्चिदानंद हृदयात सच्चिदानंद हृदयात सच्चिदानंद सुंदर भजन सुंदर स्तुति कंटिन्यू करूया की गेम घेऊया तुमच्याकडे ऑप्शन आहे किती वर्ष तुला वाटते की आता आपण गेम घेऊया हात वरती करा सेशन घेऊया किती लोकांना वाटतं की आपण सेशन घेऊया मुलींना वाटतंय गेम घेऊया मुलांना वाटतंय लेक्चर घेऊ डिसिजन काय मुलींचा गेम घेऊ बर सहयोगामध्ये इच्छेशिवाय काही होत म्हणून तुमची इच्छा विचारली तुमची इच्छा न विचारता जर ऑर्डर केली असती तर त्याच्यामध्ये ती सुंदरता प्राप्त नसती झाली ते फक्त एक काम झालं असतं ज्योतिताईंनी सूचना केली की मुलींचा गेम घेऊया ओके ठीक आहे तयार आहेत का मुली ओके आपल्याला कंपेरेटिव्हली करायचा होता पण ठीक आहे किती जण तयार आहेत गेम घेण्यास लवकर कारण आपल्याला सेशन सुरू करायचं आहे संपूर्ण हा कॉन्फिडन्स नाही गेम मध्ये कॉन्फिडन्स नाही त्यांना आमच्या मुलींकडनं हरवून जातील तेव्हा असं काहीतरी आहे मुलींसोबत गेम नको असं लेडीजसोबत पंगा नको चला सर्व लेडीजला आपल्याला एक गेम घेऊयचा आहे गेम सोपा आहे अतिशय सोपा आहे थोडाच वेळात थोडा वेळ लागणार आहे आणि त्याच्यामधून आपल्याला एक मेसेज मिळणार आहे ओके तर तो मेसेज काय आहे गेम झाल्यावरती सांगतो मी हळूहळू मुलींना उभं करेन ओके आणि त्यांनी प्रूव्ह करायचं आहे स्वतःला
सगळ्यांनी की त्यांच्यामध्ये सर्वांना सांभाळून घेण्याची किती ताकद आहे, ओके, कलेक्टिव्हमध्ये राहण्याची किती ताकद आहे, ओके, सहजोडी जी आपली युवा शक्ती असतात एकमेकांना सांभाळून घ्यायची किती ताकद आहे फिजिकली, ओके, ती जी जागा आहे ती मोकळी सोडून द्या थोडीशी, तिथून तिथलं जे एक वर्तुळ आहे बघा मुलींनी उठून घ्या सगळ्या, तुम्हाला खेळायचं आहे मुली उठून घ्या, उठून घ्या, प्रॉब्लेम नाही, यथाशक्ती मागे जा, यथाशक्ती मागे जा, यांचा धक्का लागला तर पडून जा, किती काही लोकांना इकडे बघा, बोलू नका, बोलू नका, इकडे बघा, इकडे बघा, बोलू नका, जे गेम मध्ये सहभाग घेणार नाही त्यांच्यासाठी वेगळा गेम आहे, म्हणून सगळ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे, जे गेम मध्ये सहभाग घेणार नाही त्यांच्यासाठी रात्री आम्ही वेगळा गेम ठेवलेला आहे, ओके, म्हणून सगळ्यांनी आपण बोलत नाही म्हटले पण मुलांनी सहभाग घ्यायचा आहे म्हणतात. बरं, आता मला तुमच्यापैकी लेडीज ज्या मुली ज्यांना कॉन्फिडन्स आहे आणि अशा पाच मुलींनी पुढे स्वतःहून पुढे चला, सगळ्यांना मी हळूहळू बोलवणार आहे, सगळ्यांना बोलायचं आहे, पहिल्या पास लवकर पहिल्या पास मुली पुढे यायचं, चला पहिल्या पास त्या वर्तुळात जाऊन उभं राहायचं हे पहिलं, तुम्हाला जे करायचं त्या वर्तुळातच करायचं आहे, आता वर्तुळाच्या बाहेर पाय ठेवायचा नाही, फक्त आपला धक्का इथे लक्ष द्या, आपला धक्का लागल्याने किंवा कुणाला धक्का लागल्याने आपलं कोणीही टीममधून बाहेर जाता कामा नये, ही तुमची सामूहिकतेची जबाबदारी, तुमच्या सगळ्या पाचही जणांची जबाबदारी की कोणीही जाता कामा नये, ओके, आता मी सांगेल की पुढच्या पाच बसू नका, युवा शक्तीने बसू नका, तुम्हाला बसायचं नाहीये, पुढच्या पाच, पुढच्या पाच चला या, नाही नाही याच पहिल्या पहिल्या राऊंडला, दुसरा राऊंड नाही, पुढच्या पाच चला, दोरीच्या बाहेर यायचं, दोरीला आत नाही लावायचं आहे, दोरीला नाही 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 जशी तशी राहू द्या आता, ओके, दोरीला हात लावायचा नाही, दोरीला हात लावायचा नाहीये, दादाने सांगितलेली लक्ष्मण रेषाची त्याला धक्का लावू नका, आणि तुम्ही काही लोकांच्या वतीने एवढा कॉन्फिडन्स दाखवला तर टिकवून ठेवा, आपण सगळं काही सांभाळू शकतो, हे दाखवून द्या, अजून दोन मुली जातील तिथं, दोन मुलींनी जायचं अजून, दोरीला धक्का लावू नका, म्हणजे जे बाहेर दादा लोकांनी नजर ठेवायची, जसा पाय लागला तिला बाहेर करायचंय, ज्या ताईचा दोरीला धक्का लागला तिला बाहेर करायचंय, अजून दोन व्यक्ती जातील म्हणजे अजून दोन मुली जे कलेक्टिव्हिटीला सांभाळू शकतात असे हुशार तिकडे या राऊंडला, तिकडे या राऊंडला, ओके, पकडून पकडून ठेवा इकडून त्याला बघतो पाच बाहेर जातो का म्हणजे अजून पाच मुली जातील राऊंड मध्ये, चला पुढचे पाच हळू हळू व्यवस्थित मधले बाहेर पडायला नको,
एकमेकांना ऍडजस्ट करा, ऍडजस्ट करा, पकडून ठेवा, ऍडजस्ट करा सगळ्यांना. अजून दोन मुलांनी जायचंय मध्ये, दोन मुलींनी जायचंय अजून. दोरीला पाय लागता नाही अजून दोन. अजून दोन मुली जातील मध्ये. हे बघा जशा दोन मुली येतील तुमची कसोटी लागेल. जितका वेळ लाव दोन मुली अजून. चला दोन मुली अजून. बरोबर. अजून दोन नवीन येतील त्याच्यामध्ये. दोन नवीन अजून. आता परत पाच लोक जातील त्याच्यामध्ये. चला पाच मुली. पाच मुली चला. एकही मुलगी बाहेर गेली तर पाऊल आहे. एकही मुलगी बाहेर गेली तर पाऊल आहे. पाच मुलींनी ऍडजस्ट व्हायचं आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी हा गेम बघतो घेतो पण इतक्या वेळेमुळे तर गरज नाही. आपल्याला प्रौढ